जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यातर्फे दरवर्षी दीपावली निमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेअंतर्गत यंदा किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास मोफत रायगड किल्ल्याचं दर्शन घडवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नवीन पिढीला अधिक माहिती व्हावा या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांनी यंदाच्या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास मोफत रायगड किल्ल्याचं दर्शन घडवलं. रविवारी पहाटे रायगड दर्शनासाठी 100 अधिक जणांनी प्रस्थान केलं. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्यावर इतिहासाची चांगली माहिती होण्याकरता स्थानिक गाईड बरोबर पनवेल मधील दुर्गप्रेमी सागर मुंडे व त्यांचे सहकारी हे सुद्धा सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास माहिती करून दिल्याबद्दल व नीटनेटका आयोजनाबद्दल स्पर्धक व त्यांच्या पालकांनी नितीन पाटील यांचे आभार मानले. हे रायगड दर्शन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य प्रसाद कंधारे, सचिन नाझरे, विजय डिसोजा, नरेंद्र सोनवणे, विजय वाघ, अक्षय शिंदे, नितेश भगत, प्रफुल्ल सकपाळ, अमित पालकर, कौस्तुभ मराठे, केतन खुटले, धनश्री कंधारे, रसिका खुटले, ओंकार शेलार, रवी संदेपाल, प्रतीक पोवार, आदित्य कोळी, योगांश रायकर, मयूर फडतरे, विनीत मडवी, रसिका सुतार, गायत्री सुतार, मिहिर हिंगू तसंच अभिनव युवक मित्रमंडळाचे पदाधिकारी राजू सावंत, परेश बोरकर, प्रदीप कुंभार, मयूर चिटणीस, प्रकाश लाड यांनी विशेष मेहनत घेतली आणि त्यांनी बांधलेले गड किल्ले यांची माहिती नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने आपण दरवर्षी पनवेल शहरामध्ये किल्ले स्पर्धा भरवत असतो आणि त्याच अनुषंगाने आपण याही वर्षी पनवेलमध्ये किल्ले स्पर्धा घेतली. पण यावर्षी संस्थेचे जे तरुण कार्यकर्ते जाणीव संस्थेचे प्रसाद कंधारे, सचिन नाझरे आणि इतर सर्व सहकारी, मी सगळ्यांची नावं इथे घेत नाही, यांनी सागर मुंडे यांच्याशी संपर्क साधला. सागर मुंडे यांनी आम्हाला नवीन संकल्पना दिली की आपण या सर्व मावळ्यांना, बाल मावळ्यांना आपण जर गड किल्ल्यांची सैर केली, त्यांना जर दाखवले तर त्यांना इतिहास अधिक जवळून बघता येईल. आणि या उदात्त हेतूने आपण जाणीव एक सामाजिक संस्थेकडनं आजची पहिली सहल आयोजित केलेली आहे. काही पालकांनी मगाशी विचारलं तर मी त्यांना सांगितलं की यावर्षी आपण रायगड किल्ला करतोय, पुढच्या वर्षी आपण प्रतापगड करणार. म्हणजे आपण ही दरवर्षी ही परंपरा आपण चालू केलेली आहे.